आजचा तुमचा मोर्चा कशासाठी आहे आणि तुमच्या मागण्या काय आहेत? आज आयटकच्या नेतृत्वामध्ये महाराष्ट्र राज्य आरोग्य खाते आशा गटपूर्त संघटनेचा किमान त्यांना वेतन मिळावं, शासकीय कर्मचाऱ्यांचा दर्जा मिळावा आणि सध्या जो दिलेला केंद्र सरकारचा अर्थसंकल्प बजेट जो सादर झाला आहे, जो बजेट तिथं चाललेला आहे, त्या बजेटमध्ये किमान या आशा ना किमान 18,000 गटांना 22,000 वेतन मिळावा या संबंधाने तरतूद करावी. सोबतच गेल्या ऑक्टोबर महिन्यापासून वाढीव मानधन यांना मिळालेलं नाही, तो वाढीव मानधन मिळावं. यासोबत अन्य मागण्यांना घेऊन हा विशाल धरणा या जिल्हा परिषद कार्यालयासमोर धडकलेला आहे. आपल्याला माहीत आहे गेल्या 2005 पासून या आरोग्य विभागामध्ये ते ग्रामीण असेल शहरी असेल आशा आणि गर्भपूर्त संपूर्ण आरोग्य विभागाचं काम सांभाळत आहेत. एवढंच नाही, मागे 2019 पासून जो कोरोना सुरू झाला त्या कोरोनामध्ये अत्यंत कठीण प्रसंगी या कोरोनानी अत्यंत जीवाची पर्वा न करता कोरोना योद्धा म्हणून सगळं काम सांभाळलेलं आहे. परंतु या केंद्र सरकारने 2018 पासून त्यांच्या मानधनामध्ये कुठलीही वाढ केलेली नाही आहे. म्हणून आपलं म्हणणं आहे की मोदी सरकारचा बजेट चाललेला आहे आणि म्हणून ही योजना केंद्र सरकारची आहे, म्हणून किमान या पुरवणी बजेटमध्ये यांच्या मानधनामध्ये वाढ करण्याच्या हेतूनं त्याच्यामध्ये तरतूद करावी. सोबतच राज्य सरकारने जे वाढीव मानधन वाढवलेलं मागे त्याचं दर महिन्याला यावं. आज 3-3 महिन्याचे मानधन मिळत नाही, सोबतच अनेक हेडवरचे सुद्धा पैसे मिळत नाही आणि म्हणून आमचं राज्य सरकारला सुद्धा विनंती आहे की ह्या अशा गटप्रवर्तक आपल्या राज्यामध्ये काम करतायत तेव्हा ज्यांना आरोग्य खात्यामध्ये समाप्त करता ज्या 50% जागा रिक्त आहेत ते यांच्यामधनं भरून घ्या. सोबतच जे आमचे गटप्रवर्तक ह्याच्या उच्च शिक्षित आहेत त्यांना त्या सुशुद्धीकरणामध्ये त्यांचं समाविष्ट करा. किमान ते उच्च शिक्षित असल्यामुळे जशा अंगणवाडीमधनं सुपरवायझर भरल्या जातात त्याच पद्धतीनं वरच्या पदावर त्यांची भरती गटप्रवर्तकांमधून करावं. या मागण्यांना घेऊन हा खरं तर आजचा धरणे आंदोलन आहे आणि या आजच्या या आशाकर्त्यांच्या मागण्यांचं निवेदन मी आपल्या चॅनलच्या माध्यमातून देत आहे आणि तातडीने तर याची सोडवणूक झालेली नाही तर येत्या 28 मार्चला दिल्लीच्या केंद्र सरकारविरोधात देशव्यापी तीव्र आंदोलन आम्ही आयटकच्या नेतृत्वात छेडत आहोत असा इशारा आम्ही आपल्या चॅनलच्या माध्यमातून देत आहे. धन्यवाद. अशा गटप्रवर्तक एक चुकीचा.